बारामती शहरातील खाटी गल्ली येथे लहान मुलांच्या खेळण्यावरून वाद झाला. या वादातून अबू कुरेशी या इसमाने जबीन गुलाब कुरेशी या महिलेच्या घरात शिरून सूत्राने प्राणघातक हल्ला केला. बारामती शहरात एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा एका महिलेवर सूत्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला. यामध्ये ती महिला गंभीररित्या जखमी झाली असून तिला पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर आरोपी अरबाज उर्फ अबू कुरेशी याला बारामती ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. अरबाज अबू कुरेशी राणा खाटी गल्ली बारामतीमध्ये यांनी श्रीमती हसीना गुलाब कुरेशी यांची जी मुलगी आहे यामध्ये त्या बहिणीच्या मुलग्याच्या गल्लीमध्ये खेळण्याच्या कारणाने वाद झाला होता. त्याचा तो मनात काल राग धरून लोखंडी सत्तूर घेऊन त्यामध्ये तिच्या घरात बसून तिच्या तोंडावर व हातावर वार करून तिला गंभीर जखमी केलेली आहे. त्यावरून आम्ही तिच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा तिने सातचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच यामध्ये या आरोपी साध्य केलेला आहे त्यातील हत्यार हे जप्त झालेलं आहे आणि या गुन्ह्यामध्ये काही वेगळा हेतू आहे का हे आम्ही तपासतो. या गुन्ह्याचा तपास आमच्या पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी PSI श्री सुनील मोटे हे करत आहेत.